हॉलिडे मला यायचं म्हणजे तिचं मेन कारण आहे स्विंगवर बसायचं आणि हॉटेलला यायचं, त्याच्याशिवाय आमचा हॉलिडे होत नाही. ओके, तर हा आमचा पराठा आलेला आहे, आलू पराठा, जो आता आम्ही खाऊ. पराठा आणि पास्ता मागवला आम्ही. छान दिसतोय, दिसायला प्रेझेंटेशन पण चांगलं केलंय, म्हणजे अजून भूक लागते बघून. तर आम्ही जसं चिकन पास्ता मागवला, क्वांटिटी भरपूर आहे जसं तुम्ही बघितलं ते. सॉरी, मी थांबू नाही शकलो कारण खूप भूक लागलेली, तर फटकन मी खाल्लं थोडंसं आणि मग ब्लॉग करतो इथे तुम्हाला दाखवण्यासाठी. जसं तुम्ही बघताय, दोन किंवा मला वाटतं पास्ता तर दोन जण आरामात खाऊ शकतात आणि टेस्टही खूप चांगली आहे. वी आर हॅपी. आता मी थोडासा ब्लॉग कमी करतो आणि खातो, कारण मला खूप भूक लागली. फ्यू मोमेंट्स लेटर. तर आम्ही आता मस्त लंच केला. लंच म्हणजे काइंड ऑफ स्नॅक्सच होतं, पण हेवी झालं भरपूर. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंफार टाइमपास केला, फोटोज वगैरे काढले इंस्टाग्रामसाठी. मेश्वरनी पण खूप एन्जॉय केला. अस्मिता, तुला मजा आली की नाही? येस येस, आता जाऊन झोपायचं. आता जाऊन रेस्ट करू, जरा वेळ झोपू. मेश्वा ये पटकन. मेश्वाला अजूनही खेळायचंय कारण ती गाडीमध्ये मस्त बसून झोपा काढल्या तिने. 3 तास तरी झोपली असणार, पण आम्ही बिलकुल नाही झोपले आणि मला तर भरपूर झोप येते. तर थोडासा विश्रांती करू, मग संध्याकाळी उठून चहा वगैरे पिऊ आपण. ये नेम इट बट तर इथे छोटे छोटे बर्ड्स आहेत. एक मस्त पैकी मध्ये असा केज बनवलाय आणि तिथे बर्ड सोडलेत असे. We have it this bird and we have it in this ball. Yes. See? तर हे एक व्हाईट पण आहे, चांगलं पण आहे. व्हाईट असं आहे की बर्ड्सला आपण केजमध्ये ठेवलंय, पण मग आता काय करणार. ॲटलिस्ट त्यांना आतमध्ये जागा भरपूर आहे फिरायला. आणि आता मी ॲक्च्युली बॉल विसरलेलो गाडीमध्ये, तर तो बॉल रिट्रीव्ह केला आम्ही आणि आम्ही आता बॉल खेळायला गेलो. ॲक्च्युली खूप झोप आलेली मला जेवल्यानंतर, पण काय झोपायला भेटलं नाही. हार्डली 10-15 मिनटं झोपलो मी. कॉन्स्टंटली फोन वाजत असतात, कधी कधी नको वाटतं बाबा. सुट्टीवर पण फोन वाजतात ना, तर खूप त्रास आहे तुम्हाला. आणि वरून आमची मेश्वा पण झोपून उठली गाडीत, म्हणून आता काय झोपायला मागत नाही. है ना मेश्वा? मग कशी छळली तू? कशी छळली तू पप्पाला? झोपली नाही. रूमच्या बाहेरच हा जो आहे हा बनवलेला आहे गार्डन एरिया मस्त पैकी. आमची मेश्वा असं मस्ती करत एक्सपर्ट झाली आहे चढण्यामध्ये. ते तर आम्ही मस्तपैकी आता इथे कॅफेमध्ये चहा प्यालोय आणि हा एक हॉट चॉकलेट प्यालो आम्ही. ॲक्च्युली मेश्वासाठी मागवलेला, ती काय पीत नाही असं वाटतं, आम्हालाच प्यायला लागणार आहे. खूप चांगला आहे हा ड्रिंक, हा ट्राय केला पाहिजे तुम्ही इथं. हा त्यांचा सिग्नेचर हॉट चॉकलेट आहे, तर ट्राय करा. म्हणजे ऑलमोस्ट केक आपण प्यायल्यासारखंच फिलिंग येते. तर आता बघू, इथे थोडा बसू आणि मग परत मग थोडं इथे फिरू आणि मग जेवायला बसू. दुसरं काम काय आम्हाला? ये बाबूराव कसं टाकले? गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत 9:30
आणि आम्ही चाललोय ब्रेकफास्ट करायला. काल ऍक्च्युली खूप गडबड झाली म्हणून डिनर वगैरे आम्ही फटाफट केलं आणि झोपलो, जरा थकलेलो आम्ही. आणि तुम्हाला आता दाखवतो मी इथे बफेला काय आहे ब्रेकफास्टमध्ये. चला आतमध्ये बफे करू. तर जसं मी तुम्हाला ब्रेकफास्टचा स्प्रेड दाखवला छान आहे. आणि आम्ही आता पाया सूप खातोय आणि ऑमलेट वगैरे पण मागवलंय. तर फटाफट खाऊ आम्ही हे. टेस्टी चांगलं आहे, आवडतं आहे मला. इकडचं जेवण एक नंबर आहे. आणि आमची मेशवा जी आहे ती काही खायला मागत नाही आहे, तिला फक्त खेळायचं आहे. मेशवा ती काही खायला बघत नाही आहे, तिला जबरदस्ती असं खायला घालायला लागतं. नाही तर उगाच तिला खेळायचं असतं, नुसतं खेळायचं. तर आता आमचं ऑमलेट पण आलेलं आहे आणि मालवा पण आणून दिला आहे यांनी आम्हाला. एलॅबरेट ब्रेकफास्ट, एकदम वजन वाढतंय भरपूर. खूप मस्त छान वाटतं असं बाहेर येऊन, इतके असं निसर्गात येऊन बसायला, आराम करायला, घरचं काही काम नाही करायचं. मेन म्हणजे आम्हाला तर तेच असतं ना, घरचं काम करा, मुलांना सांभाळा, स्वतःसाठी एक छोटा ब्रेक, पण तो ब्रेक पण आपल्या फॅमिलीबरोबर खूप बरं वाटतं असं. हा होता आमचा ब्लॉग ह्या जागेबद्दल आणि पंचगणी महाबळेश्वर प्लस हॉटेल मालाजबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती दिली. ट्राय करा की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून या इथे. आणि नाही केलं असेल तरी असं काय घाबरायची गरज नाही आहे, कारण तुम्ही एकदा ऑनलाईन फक्त बघा की काय आहे हॉटेलमध्ये आणि काय नाही. भले तुम्ही इथे या, बघा रूम्स वगैरे तुम्हाला वाटत असेल तर मग, नीट वाटत असेल तर मग बुकिंग करा. तेच मी केलं इनफॅक्ट. पण मी थोडा असं होमवर्क केलेलं, मी चेक केलेलं हॉटेलचं, हॉटेलबद्दल की कसं आहे इथे आणि काय नाही. आणि मग मी इथे आलो आणि रूम्स बुक केले. दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे आल्यावर जे हॉटेलचे रेट्स ते देणार तुम्हाला तेच घ्यायचे असं नाही आहे. तुम्ही इथे आल्यावर पण ऑनलाईन बघू शकतात की रेट्स तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कधी कधी काय होतं की चांगले रेट्स भेटतात, कधी कधी नाही भेटत. आता जसं माझ्या केसमध्ये असं झालं की ऑनलाईन पण सिमिलर रेट्स होते आणि ह्यांचे रेट्स पण जे हे देत होते तेही सिमिलर होते. तर मग मी काय केलं की ह्यांचेच जे रेट्स होते ह्यांच्याकडनंच घेतले. तर ही एक छोटीशी टिप तुम्हाला देतो मी की लाज वाटायची काही गरज नाही आहे. तिथे हॉटेलच्या समोर राहून पण तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, त्यांना त्यांचा बिझनेस भेटल्याशी मतलब. आता मी तुम्हाला ह्या हॉटेलबद्दल सांगतो पॉझिटिव्ह पॉईंट्स. जर तुम्हाला पहिले सांगितलं तर लोकेशन खूप चांगलं आहे, म्हणजे जास्त इथे काय सिटीचा आवाज नाही, काय नाही, एकदम क्वाईट आणि काम आहे. भरपूर जागाही आहे इथे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजसाठी, लहान मुलांसाठी एस्पेशली खूप चांगली जागा आहे. समोर गार्डन आहे आणि त्यांना म्हणजे खेळायला भरपूर जागा आहे. तर हे एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे, एस्पेशली तुम्ही जेव्हा फॅमिलीबरोबर येतात, लहान मुलांबरोबर जेव्हा येणार तेव्हा काही त्यांना इश्यू होणार नाही. अजून एक गोष्ट की रूम्स इकडचे प्रचंड आहेत, खूप मोठे आहेत. तर म्हणजे आजकाल काय असतं की हॉटेल रूम्समध्ये खूप छोटे छोटे रूम्स असतात, तर ही कशी जुनी प्रॉपर्टी असल्यामुळे रूम्स भरपूर मोठे आहेत. म्हणजे आम्ही तिघं जण म्हणजे एकदमच व्यवस्थितपणे राहिलो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, इकडचं जेवण एक नंबर आहे. म्हणजे जेवढं मी खाल्लं ना मला खूप आवडलं आहे इकडचं जेवण, खूप छान आहे. आता जर मी नेगेटिव्ह पॉईंट्स सांगितले तरी दोन तीन पॉईंट्स आहेत. मी खूप असं म्हणजे थोडंसं पर्टिक्युलर आहे या दोन तीन गोष्टींबद्दल. पहिली गोष्ट की रूम्स थोडे जुनाट आहेत, कारण ओल्ड स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला असं वाटेल की बाबा अरे खूप जुनं आहे हे रूम किंवा हॉटेल खूप जुनं आहे, पण ठीक आहे, म्हणजे सगळंच नाही भेटू शकत आपल्याला. तुम्हाला बजेट हे दाखवायचा होता तुम्ही व्ह्यूअर्सला. तर दुसरी गोष्ट म्हटलं तर महाबळेश्वर मार्केटपेक्षा थोडंसं लांब आहे हे हॉटेल. तर जर तुम्हाला महाबळेश्वर मार्केटलाच जायचं आहे तर मग हा हॉटेल इज नॉट फॉर यू. मग तुम्ही महाबळेश्वरमध्ये बघा, पंचगणीमध्ये असल्यामुळे हे थोडंसं लांब आहे.
तुम्हाला मार्केटचं, पण पंचगणी मार्केटचं हार्डली 5 मिनिटावर आहे हे हॉटेल, तर ते अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तिसरी गोष्ट म्हटलं तर रेस्टॉरंट किंवा डायनिंगचे टायमिंग्स थोडे स्ट्रिक्ट आहेत तिथे. ते थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतं की म्हणजे 3 वाजले की म्हणजे 3 वाजताच्या पुढे ते लोक ऑर्डर घेत नाही, तर तेही तुम्ही काळजी घ्या, म्हणजे वेळेवर या, वेळेवर जा. पण अजून एक गोष्ट आहे की जो ह्यांचा कॉफी शॉप आहे तो 24 तास आहे. 24 तास म्हणजे लिटरली 24 तास. तुम्ही कधीही जा, काही मागवा, तुम्हाला कॉफी शॉपवर भेटेल. तर दॅट इज अगेन अ पॉझिटिव्ह पॉईंट फ्रॉम अस टू हॉटेल मालास. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ आता क्लोज करतो. तुम्हाला होपफुली आवडला असेल माझा हा व्हिडिओ, आणि आम्ही खूप प्रयत्न करतो असं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा. जर तुम्हाला आवडला असेल तर मग कमेंट करा, सजेस्ट करा अजून कशावर आम्ही व्हिडिओ बनवा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सबस्क्राईब करा आमच्या ह्या चॅनलला. आम्ही खूप मेहनत करतो आणि एडिटिंगमध्ये पण खूप मेहनत जाते तुम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन देण्यासाठी. तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. आणि हा व्हिडिओ जेवढे तुमचे फ्रेंड्स आहेत सर्वांना पाठवा, सर्वांना शेअर करा आणि सर्वांना कळवा हा इन्फॉर्मेशन, कारण माझं हे कामच आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला. तर थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग गाईज, आणि असंच व्हिडिओ आम्ही बनवत राहू. सी यू, बाय बाय.